नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात स्थानिक घडामोडी। पुणे बेंगळूरू महामार्गावरील यमुनापूरजवळ चालकाला डुलकी आल्याने गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या बाजूला गेला। याला लागूनच इलेक्ट्रिक मोठे पोल होते। सुदैवाने त्याला टँकरची धडक बसली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला। पोलिसांनी तातडीने दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक जवळपास 2 किलोमीटरवरच रोखून धरली। अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी व्ही एस टक्केकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। गॅस गळती नसल्यामुळे धोका नसल्याचे त्यांना दिसून आले, मात्र बऱ्याच उशीरपर्यंत या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। बेळगाव तालुक्यातील शाळांची अवस्था गंभीर बनत चालली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। दरम्यान शाळा सुधारण्यासाठी मनातून जिद्द हवी। शाळांकडे लक्ष देण्यासाठी तालुक्यात 27 CRP आहेत, मात्र एकाही CRPने कोरोना काळात शाळांची पाहणी अथवा कोणतीही जबाबदारी दाखवली नाही। अशा वागण्याने सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जर शाळाच नसतील तर CRP कशासाठी आणि शिक्षक कशासाठी, असा सवाल करत तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलाटगी यांनी कंगराळी खुर्द येथे झालेल्या बैठकीत CRPची चांगलीच कानउघडणी केली आहे। महाराष्ट्र सरकार सीमा भागातील मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, मराठी पण टिकवण्यासाठी व संस्कृती वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे। ज्या शाळांचा कायापालट झाला आहे अशा शाळांना महाराष्ट्राच्या जिल्हा ग्रंथालयाचे 8 जणांचे पथक भेट देत आहे। शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेला भेट देऊन त्यांनी पाहणी केली। शाळेच्या विकासाबद्दल त्यांनी कौतुकही केले आहे। या शाळेसाठी निधी मंजूर झाला आहे, तो निधीही लवकरच दिला जाईल, असे सोलापूर जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक प्रसाद पाटील यांनी सांगितले। शहराबाहेर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच आहे। शनिवारी सकाळी बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर अर्गन तलावानजीक रहदारी पोलिसांनी विना हेल्मेट वाहने चालविणाऱ्या व आवश्यक कागदपत्रे स्वतःजवळ न ठेवलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली। शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी व वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे। बेळगाव RTO विभागाला कोरोना काळात तब्बल 15 कोटींचा फटका बसला होता, त्यामुळे ही कसर भरून काढण्याचे मोठे आव्हान अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले होते। मात्र आता 4 दिवसात RTO विभागाला 4 कोटींचा कर मिळाल्याची माहिती RTO शिवानंद मगदूम यांनी दिली आहे। आता दिवाळी संपेस्तोवर कोरोना काळात बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मिरज ते लोंढा या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे। बेळगाव ते गोकाक दरम्यानच्या मार्गांवरील सुळेभावी व सुलधार या दोन रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे। या दोन्ही रेल्वे स्थानकांवर 2 प्लॅटफॉर्म व 2 मुख्य रेल्वे मार्गांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे या स्थानकांवर इतर गाड्या थांबविणे सोयीचे ठरणार आहे। तो येण्याचा संकेत मिळतोय, पुष्पा आधी सुगंध दरवळतोय। काही जोड इतके पूरक असतात की परस्परांना पूर्णत्व देऊन जातात। तसंच काहीस दिवाळी व तरुण भारतचा दिवाळी अंक यांचं नातं आहे। हा वर्षानुवर्षांच्या आनंदाचा पुनर्प्रत्यय देण्यासाठी लवकरच येत आहे। तरुण भारत दिवाळी अंक, अक्षर रंगांची उधळण, आजच आपल्या अंकाची नोंदणी करा। खडकलाट हे चिकोडी तालुक्यातील मोठे आणि सदन गाव आहे, पण या गावातील तलाठी कार्यालय गेल्या 15 वर्षापासून भाडोत्री खोलीमध्ये आसरा घेत आहे। गाव चावडी इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ते पावसाळ्यात पडले असून तलाठी कार्यालयाला कोणी जागा देता का जागा, असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे। प्रेम प्रकरणात अडकवून इस्लाम धर्म वाढविण्यासाठी सर्वत्र लव जिहादच्या खेळी करण्यात येत आहेत। त्याला आळा घालण्यासाठी कर्नाटक शासनाने लव जिहाद प्रकारावर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचे संकेत दिले आहेत। त्या कायद्याला श्रीराम सेना संपूर्ण पाठिंबा देत आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले आहे। हुक्केरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दसऱ्यानंतर आता सर्वत्र दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे, त्यामुळे निपाणीत दिवसेंदिवस खरेदीसाठी गर्दी वाढत चालली असून गर्दीचे उत्पन्न वाढीत रूपांतर करण्यासाठी निपाणी आगार पुढे सरसावले आहे। निपाणी आगारातून जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून यासाठी जादा बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती आगाराचे व्यवस्थापक मंजुनाथ हडपद यांनी दिली आहे। दिवाळीच्या सणादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी चिकोडी नगर परिषदेतर्फे काही कठीण नियम जारी करण्यात आले आहेत। त्यांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक व राज्य सौहार्द फेडरेशनचे उपाध्यक्ष जगदीश कवडगीमठ यांनी केले आहे।
शुक्रवारी चिकोडी येथील CSS हायस्कूलच्या सभाभवनात नगर परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता पाहूयात कर्नाटक राज्यातील घडामोडी. कर्नाटक प्रशासकीय अधिकारी सुधा यांच्या निवासस्थानासह 6 ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी छापा टाकला. अचानक टाकलेल्या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने प्राप्त झाले आहेत. ACB अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आणि विविध ठिकाणी छापे टाकले ते ACB ने स्पष्ट केले आहे. पांडवपुरा तहसील हद्दीतील बेबी बेट्टा टेकडीवरील अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा उत्खनन विभागासह पांडवपुरा पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. कृष्णराज सागर धरणाच्या जवळ बेबी बेट्टा डोंगर असल्याने धरणाला धोका आहे. त्यामुळे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी जिल्हा खाण विभाग कडक पावले उचलत आहे. पोलिसांनी बेकायदा उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणाहून एक JCB आणि एक लॉरी जप्त केली आहे. त्याचबरोबर जिल्हा खाण विभाग अधिकारी पुष्पा यांनी बेबी बेट्टा टेकडीच्या मुख्य चेकपोस्टचे CCTV कॅमेरा आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.